नमस्कार मंडळी, हे त्या दिवशीचं शूट आहे ज्या दिवशी माझी तब्येत ठीक नव्हती, व्यवस्थित उभं राहता येत नव्हतं. सकाळचे 8 वाजले होते आणि नाश्त्यासाठी इथं नितेश चहा बनवत होता आणि मला खरं तर टेबलावरतीच मोबाईल ठेवायचा होता. शेवटी मी हातामध्ये मोबाईल घेऊन चेअरवरती बसले होते. तसं खूप वेळा चहा बनवलेला होता, चहाचं माप माहीत होतं, तरी पण थोडंसं कन्फर्म करून इथं चहा बनवला जात होता. किचन विंडोचा व्ह्यू तर तुम्ही खूप ब्लॉगमध्ये पाहिला असेल आणि आत्ता 8 साडे 8 वाजल्यामुळे बरंचसं ऊनसुद्धा बाहेर होतं. आता दूध तर टाकून झालेलं आहे, तुम्हाला पण एक चहाची झलक दाखवतेच थोड्या वेळामध्ये. तोपर्यंत अजून तो थोडासा उकळू द्यात. त्यात एक आहे ना, त्यात आहे एक जाळीमध्ये. तर इथं टोस्ट खाण्यासाठी चहा तयार झालेला आहे. तुमच्या घरामधील तुमची किंवा गृहिणीची जर तब्येत ठीक नसेल तर तुमच्या घरातल्या स्वयंपाकाचं नाश्त्याचं शेड्यूल कसं असतं हे कमेंट करून नक्की सांगा. जास्त वेळ उभं राहता येत नसल्यामुळे मी पुन्हा चेअरवरती जाऊन बसले. तर इथे हे चहा टोस्टसाठी आमचा नाश्ता झालेला आहे. चहा टोस्टसाठी चहा पण तयार केलेला होता नितेशनं. याच्यानंतर फक्त एक डाळिंब खाल्लं आणि हे दुपारचं जेवण पहा, जे सगळं पार्सलच आणलं होतं. तुला कशी दिली? कचोरी आहे ना. ग्रीन चटणी ना. ह्या लोकांची चटणी वेगळी असते बाबा. मला कशाला तुम्हाला? सांबारमध्ये बारीक मोहरी असल्यामुळे अजिबात कचकच लागत नव्हती. नाही इच्छा, लय दिवस होती नसत. कशी होती नाद ब्रह्म इडली? सांबर, शंभूचा वडा, मिरची आणि कचोरी, दुपारचं जेवण.
तर इथं आमचं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि संध्याकाळची तयारी बघाल तर भरपूर प्रकारच्या भाज्या मिक्स करून ठेवलेल्या, जसं की पावटा, वाटाणा, मोड आलेले मूग, वांगं, फरसबी, शिमला मिरची आणि गाजर हे सगळं चिरून घेतलेलं आहे. टोमॅटोही चिरलेला आहे आणि खूप कमी मसाला टाकून ब्राऊन राईस वापरून मसाले पुलाव करायची तयारी चालू होती, जे की दोघांनी तयारी केली होती. सगळं इथं परतून झालेलं आहे. आता यामध्ये फक्त लिंबू टाकायचं राहिलेलं आहे आणि गरम पाणी. गरम करण्यासाठी ठेवलेलं सगळंच पाणी तर नितीशनं एकदम टाकल्यामुळे असं वाटलं की भात एकदम गिजगा होईल, पण तसं झालं नाही. कारण की जेव्हा आपण कुकरला लावतो तेव्हा पाणी कमी लागतं. मग मी कुकरला झाकण न लावता वरती ताटली ठेवली आणि ताटली ठेवल्यामुळे भात मोकळा झाला. तर असा आहे आमचा डिनर, ब्राऊन राईस विथ खूप साऱ्या व्हेजिटेबल्स. तर तुम्ही आज काय बनवलं, काय खाल्लं आणि आजारी असल्यावर तुमचं काय शेड्यूल असतं हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.